नाशिकच्या समाज कल्याण मुलींच्या वसतिगृहामध्ये गळफास घेऊन एका मुलीनं आत्महत्या केली आहे. गौरी एकनाथ जाधव असं या आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. गौरी जाधव 23 वर्षांची होती. ती मूळची औरंगाबादची होती. नाशिक इथल्या गणपतराव आडके नर्सिंग इन्स्टिट्यूट या महाविद्यालयात नर्सिंगच्या द्वितीय वर्षात ती शिकत होती. समाज कल्याण विभागातल्या वसतिगृहात ती राहत होती. दुपारी वसतिगृहातल्या रूममध्ये ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आपली जीवनयात्रा गौरीनं संपवली. एकतर्फी प्रेमातून तिला त्रास होत असल्यानं तिनं आत्महत्या केल्याची चर्चा आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलाय. नाशिक पोलीस या घटनेचा पुढचा तपास करत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.